नंतर आमदार आपल्या गावी गेले होते. परत त्यांना मुसळधार पाऊस असल्यामुळे हावडा ट्रेनने ते येत होते. मात्र गाडी मध्येच थांबलेली होती. मुसळधार पाऊस होता. मध्य रेल्वे कोलमडल्यानंतर त्याचा फटका हा आमदारांना सुद्धा बसला. पालिकेच्या कामकाजामध्ये साफसफाई जी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहे. मान्सूनच्या अगोदर पण नाही, मध्ये पण नाही, त्याच्यानंतर काय होईल की नाही होईल माहीत नाही. आणि त्याचाच परिणाम एका मोठ्या पावसाने आपण दाखवलेले आहेत की अनेक ट्रेन बंद झालेले आहेत. आमदारांना रेल्वेतून उतरून चालत जावं लागलेलं आहे काही काही लोकांना. म्हणजे ही अवस्था आणि ही परिस्थिती ही दुर्दैवी आहे. आपण पाहता की हे जर आमच्याकडे नगरपालिका असती, महानगरपालिका असती तर लगेच आरोप केले असते. मागच्या 2 वर्षामध्ये प्रशासक नेमलं आहे या सरकारने, याबाबतची कुठचीही तयारी केली नाही. आणि तुम्ही काहीही म्हणा की नालेसफाईच्या बाबतीत आज मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे या भागामध्ये या ठेकेदारांवरती कंट्रोल करण्यासाठी कोणी लोकप्रतिनिधी नाही आहे. त्यामुळे नालेसफाईचं कामाचा बोजवारा उडलेला आहे हे मात्र सत्य आहे. जर हे सगळे मोठे महान असे व्यक्ती जर नालेसफाईची पाहणी करत होते तर पाणी का तुंबलं? 25 वर्षात उभाटा सेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. आणि म्हणून एका अर्थाने दुर्दैवाने मुंबईकर नागरिकांना जो त्रास होतो आहे त्याला मुंबई महापालिकेतले प्रशासकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा, कंत्राटदारांची चोरी आणि 25 वर्षातलं उभाटा सेनेचं संपूर्ण दुर्लक्ष हे जबाबदार आहे.